दर्शकों, आप देख रहे हैं अमरावती मंडल न्यूज। दर्शकों, आज हम श्री आर्ट कला प्रदर्शनी अमरावती द्वारा आयोजित चित्रकला प्रदर्शनी में आए हैं, जहां पर सुभाष चंद्र बोस मिलिट्री स्कूल पुणे से 35 विद्यार्थी यहां पर आए हैं, जो कि लाइव स्केच निकालकर लोगों को बता रहे हैं। तो उसी के संदर्भ में सर, क्या कहना चाहेंगे? सबसे पहले आपका नाम बताइए, बाद में इस प्रदर्शनी के बारे में आप क्या कहना चाहेंगे? माझं नाव सारंग शरद दाखठाणे। मी श्री आर्ट कलावर्ग कला निर्मितीचा संचालक अमरावती। आम्ही श्री आर्ट कलावर्ग कला निर्मिती व आर्टबुक द लॅट प्लॅटफॉर्म जर्मनी यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय चित्रकला प्रदर्शनी इथे आयोजित केली आहे। इथे आपल्या अमरावतीमध्ये 35 कलाकार हे भारतातले 35 कलाकार आणि महाराष्ट्रातले 35 गावातून आणि भारतातून असे 36 कलाकार इथे त्यांचं पेंटिंगचं प्रदर्शन आम्ही लावलेलं आहे। हे प्रदर्शन पाहायला पुण्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस भोसले हायस्कूल इथून 35 विद्यार्थी आलेले आहे। ते लाईव डेमो स्केच आम्ही त्यांना एक मुलीचं स्केच दिलं आहे, त्यांच्या लोखंडे आनंदी लोखंडेचं, ते 15-20 सेकंद त्यांनी पूर्ण ते स्केच पेन्सिलद्वारे पेनाद्वारे आणि रंगांद्वारे इथे लाईव काढलेलं आहे। आणि खासियत अशी आहे की ते मुलं इथे बसून पण काम करतात, घोड्यावर बसून पण ते स्केच करतात आणि चालत्या बसमध्ये पण स्केच करतात। हे आमच्यासाठी खूप नाविन्य गोष्ट आहे आणि एवढं चांगलं काम बघून आम्ही थक्क भारावून गेलो आहोत। आणि या कला प्रदर्शनामध्ये त्यांनी एकदम जान आणून दिली आहे, त्यांचं खूप खूप शुभेच्छा। त्यांचे जे सर आहे साळुंके सर, त्यांचं पण खूप खूप शुभेच्छा की त्यांनी असे विद्यार्थी बनवलेले आहे। आणि इथे भारतातील 36 विद्यार्थ्यांचं खूप सुंदर काम लागलेलं आहे, जे कॅनव्हास पेंटिंगमध्ये आहे, पेनवर्कमध्ये आहे आणि श्री आर्ट कला वर्गातील विद्यार्थ्यांचं पण काम इथे लागलं आहे। तर हे प्रदर्शन अमरावतीकरांनी नक्की पाहायला यावं। हे प्रदर्शन आज पण 8 वाजेपर्यंत आहे, उद्या पण 11 ते 8 हे प्रदर्शन आहे। आपण सर्वांनी हे प्रदर्शन पाहायला या अमरावतीकरांनी, तुमच्यासाठी काहीतरी नवीन आहे, आपण नक्की भेट द्या। सर्वांना शुभेच्छा। तो दर्शको, मैं फिर से आप कहना चाहूँगा कि यहाँ पर प्रदर्शनी के लिए अवश्य अमरावतीकर आए, ऐसा सर का कहना है। तो साळुंके सर भी यहाँ पर है, पुणे से आए हैं, वो सुभाष चंद्र बोस मिलिट्री स्कूल से। सर, क्या कहना चाहेंगे आप इस प्रदर्शनी के बारे में? नमस्ते सर, मी शंकर साळुंके, कला संचालक, लोकसेवा प्रतिष्ठान संचालित नेताजी सुभाषचंद्र बोस बॉयज मिलिट्री स्कूल, पुलगाव, पुणे। आता आपण पाहतोय की एक छोटे छोटे बालकलाकार बसलेले आहेत आणि सर्वजण त्यांचं कौतुक करत आहेत। तर मला पण एक छान वाटलं आणि एक अभिमान वाटला मुलांचा। तर एक मी कौतुकानं सांगेल की मी जो एक सिलेबस तयार केला होता सौंदर्याचा तिसरा डोळा, त्याचा एकच उद्देश असा होता की प्रत्येक मुलामध्ये प्रत्येक गोष्टीतून सौंदर्य निहारता यायला पाहिजे, सौंदर्य प्रत्येक विद्यार्थ्याने घेतला पाहिजे आणि एक आनंदाची गोष्ट आणि मुलांना एक प्रेरणा मिळावी म्हणून माझी एक ऑनलाईनची विद्यार्थिनी आहे आनंदी लोखंडे म्हणून। तर या मुलींना पण, आमच्या मुलींना पण कळावं की लहान वयामध्ये पण एवढ्या मोठ्या आणि चांगलं प्रदर्शन करू शकता, या उद्देशानं आमचे पुण्याहून जवळजवळ आता प्रवास 1200 किलोमीटर झालेला आहे प्रवास येऊन जाऊन, तर ते प्रवास करून सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत मुलं आणि हुबेहूब स्केच करतात। आणि दुसरी एक अभिमानाची गोष्ट सांगेन की हे जे मुलं आहेत केवळ कोणत्याही व्यक्तीचं स्केच 15 ते 20 मिनिटामध्ये करतात, लाईव्ह स्केच करतात। आणि दुसरी गोष्ट की आत्तापर्यंत मुलांचे 500 व्हिडिओपेक्षा जास्त व्हिडिओ झालेले आहेत, मग त्याच्यामध्ये असतील सिनेकलाकार असतील, राजकीय व्यक्ती असतील, तर अशांच्या मुलांनी स्केच केलेले आहे। दुसरी गोष्ट अजून एक सांगेन असे की आमची जी मुलं आहेत फक्त केवळ खाली बसून जमिनीवर बसून स्केच करत नाहीत, तर चालू घोड्यावरती केवळ 20 ते 25 मिनिटामध्ये कोणाचंही स्केच करू शकतात। या मुलांचं कौतुक अजून करावं असं वाटतं की या मुलांचं काम पूर्ण गावातील थोर व्यक्ती असतील त्यापासून ते आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्यापर्यंत हे काम गेलेलं आहे। याबरोबर आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पण या मुलांचं काम गेलेलं आहे। तो अमरावती वासियों को आप क्या संदेश देना चाहेंगे इस प्रदर्शनी के बारे में? एक माझ्यासाठी आणि मुलांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि अभिमानाची पण गोष्ट आहे की हे प्रदर्शन मी पाहतोय म्हणजे त्या मुलांचं कौतुक करेल तेवढं कमीच आहे, कारण हे जे वर्क आहे ते एकदम हाय लेवलचे जे आर्टिस्ट आहेत त्या पद्धतीने हे मुलांचं वर्क वाढतंय आणि याच्यातून आमच्या पण मुलांना काहीतरी नवीन शिकायला मिळालेलं आहे।
आणि अमरावतीकरांना मी असं सांगेन की हे काम त्यांनी असंच पुढे चालू ठेवावं आणि नवनवीन जे बालकलाकार आहेत त्यांना एक प्रोत्साहन मिळेल. यह प्रदर्शनी लेने का क्या उद्देश्य था आपका? क्या उद्देश्य यह है कि बहुत सारे जो स्टूडेंट रहते हैं म्हणजे बरेच असे विद्यार्थी आहेत की ते अभ्यासामध्ये हुशार नसतात पण त्याबरोबर त्यांच्यातील जी एक कला आहे ती कला ओळखता यायला पाहिजे आणि ती कला एकदा ओळखता आली म्हणजे त्या विद्यार्थ्यांना पुढे प्रोत्साहन देत त्यांच्यातून जे निगेटिव्ह पॉईंट आहेत निगेटिव्ह गोष्टी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जे पॉझिटिव्ह पॉईंट आहेत त्यांना आपण वरती घेऊन त्या मुलाला एक योग्य दिशा देण्याचं काम या माध्यमातून करू शकतो. तो हम बात कर रहे थे सालुंके सर से. सालुंके सर, अमरावती में जो यह प्रदर्शनी रखी गई इसके पीछे किन किन लोगों का योगदान और आपको क्या सहकार्य मिला, क्या कहना चाहेंगे? एक चांगली गोष्ट आहे की श्री कला आर्टचे सारंग नागताने सर आहेत की त्यांनी पूर्णपणे मला या प्रदर्शन जे आहे त्यांची माहिती दिली आणि त्या माहितीमुळं मी इथं पोहोचू शकलो आणि आमच्या मुलांना म्हणजे एक चांगलं वेगळे पण हे देऊ शकलो. एक अभिमानाची गोष्ट सांगेन की ऑनलाईन क्लासेसमध्ये आनंदी लोखंडे ही मुलगी आपला तिनं ओपन माइंड आर्ट अकॅडमीचा कोर्स केलेला होता आणि तिचं जे प्रदर्शन आहे मी या आनंदीबद्दल मुलांना सांगत असतोय मुलींना सांगत असतोय की आपली विद्यार्थिनी या लेवलचं काम करते आणि अचानक तिचा एक फोटो पाहिला मी की तिचं प्रदर्शन भरलेलं आहे म्हणजे इथं अमरावतीमध्ये तर तो मला एक इतकं आनंदित झालो मी की मला एक अगोदर मी मुलींशी बोलत होते की आनंदी एक विद्यार्थिनी या पद्धतीनं वर्क करते तिचं जे वर्क आहे ते एकदम हाय लेवलचं वर्क आहे सांगत असताना पुन्हा मग ठरवलं की तिला भेटण्यासाठी जायचं आहे आणि तिला एक सरप्राईज देण्यासाठी तिचे जे पालक आहेत त्यांचं मी खरंच मनापासून एकदम कौतुक करेन की त्यांनी मला या बाबतीत खूप सपोर्ट केला आणि तिला एक वेगळेपण म्हणजे एक सरप्राईज आम्ही देऊ शकलो. जैसे की प्रदर्शनी के बारे में बहुत सारी जानकारी आपको मिली होगी पर हम अभी लाइव डेमो देखने जा रहे हैं जो कि एक सभी है जो आर्टिस्ट है पुणे से आए हैं और एक आर्टिस्ट है जो लाइव बना रहा है. क्या नाम है आपका? ब्रिजेश. कहाँ से आए हो आप? पुणे से आए. तो यह दर्शकों ब्रिजेश है और ब्रिजेश पुणे से आया और ब्रिजेश ने मात्र कितने देर में आपने बनाया है? 25 मिनट में ब्रिजेश ने बनाया और ब्रिजेश जैसे लगभग जितने भी स्टूडेंट हैं वो सबने 25 से 30 मिनट के अंदर बहुत से सुंदर सुंदर स्केच निकाले हैं जो कि आप देख सकते हो. क्या क्या यूज़ किया है स्केच में आपने? कलर बोलो या पेंसिल से किया है? कलर पहले पेंसिल से बाद में कलर भरे कितने 25 मिनट में. क्या कहना चाहेंगे आप अमरावती में आके इस प्रदर्शनी के बारे में? आम्ही ऑलरेडी आम्हाला सरांनी सांगितलं होतं की तुम्हाला ती आनंदी दिदी आहे म्हणून तिच्या आर्ट एक्झिबिशन आहे त्याच्याबद्दल सरांनी सांगितलं की तिला आपण सरप्राईज दिलं. किती वर्षापासून तू या स्केचची प्रॅक्टिस करत आहे? काही 2 महिने. 2 महिने. 2 महिन्यात इतका चांगला तू म्हणजे करू शकला सरांच्या मार्गदर्शनामध्ये. तुझं नाव आहे? हे किती वेळामध्ये काढलं तू का तयार करत आहे आता का? एक झालं तुझं? तयार करत आहे. स्ट्रिपलिंग इस प्रदर्शनी में अहम भूमिका निभाने वाले मुक्ता वाघ मैम है. मैम क्या कहना चाहेंगे इस प्रदर्शनी के बारे में? बहुत खुशी हो रही है कि मैं इस प्रदर्शनी का एक पार्ट हूँ कि सारंग सर की वजह से हम पार्टिसिपेट कर सकते हैं ऐसे अमरावती में ये प्लेटफॉर्म देने के लिए. मैं तो सारंग सर का बहुत बहुत धन्यवाद चाहती हूँ कि हमारे जैसे स्टूडेंट के लिए आप ऐसे प्लेटफॉर्म्स दे रहे हैं तो हम हमारे टैलेंट दिखा सके सबको दिखा रहे हैं क्योंकि आजकल किसी को भी नहीं पता कि आर्टिस्ट लोग कहाँ कहाँ से इतने छोटे छोटे गांव से आर्टिस्ट लोग आ रहे हैं बट किसी को भी नहीं पता कि उनमें कितना टैलेंट है. बट सारंग सर की वजह से सबका टैलेंट आज पूरे अमरावती में सब लोगों को दिख रहा है कितना सुंदर सुंदर वर्क लगा है यहाँ पे. तो मैं इतना चाहूँगी कि आप सब अमरावती कर ये एग्जीबिशन देखने के लिए PNG में आए
और सब हमारा विजिट करें। थैंक यू। मैम के बारे में क्या कहते हैं? अनुराधा मैम जर्मनी से आए हैं, उन्होंने भी हमें बहुत सपोर्ट किया, उन्होंने हमें नागपुर में भी एक गैलरी ओपन करके दी और उधर भी हमारा वर्क का डिस्प्ले किया, उसके लिए मैम थैंक यू सो मच। प्रदर्शनी से ये कहना चाहूँगी कि मैं बहुत ज़्यादा खुश हूँ कि जो पहला एडिशन हमने जो भारतीय कलाकारों को मैं लेके गई थी और वहाँ पर बहुत सक्सेस हुआ हो, और वही मैं जर्मन आर्टिस्ट के आर्ट वर्क में यहाँ पर लेके आई हूँ जो नागपुर में किया, उसके बाद सेकंड एडिशन तो वो भी बहुत अच्छा रहा जो सारंग सर के सपोर्ट के थ्रू, और इस बार सारंग सर के साथ उनके उनके इंस्टीट्यूट के साथ कोलैबोरेशन करके आर्ट बुक टी प्लेटफॉर्म और श्री आर्ट कला वर्ग ये कोलैबोरेशन में अभी आ गया है जो यहाँ पर हमने दोनों मिलके ये आर्ट एग्जीबिशन किया, आर्ट एग्जीबिशन जो इंटरनेशनल फर्स्ट टाइम अमरावती में हुआ है, और वही आर्ट वर्क और वही आर्टिस्ट और अमरावती के आर्टिस्ट को लेके हम जर्मनी जाएंगे और वहाँ पर भी ऐसे सक्सेस करेंगे। क्या बात है। थैंक यू। दर्शकों, इस प्रदर्शनी में बहुत सारे आर्टिस्ट हैं जो अपनी कला का प्रदर्शन अपने चित्रों द्वारा दिखा रहे हैं, तो ऐसे एक आर्टिस्ट हमारे साथ है, क्या नाम है आपका? माझं नाव अजय ठाकरे आहे, मी इयत्ता 8वीमध्ये आहे। सो जसं की आपण या एक्झिबिशनमध्ये आम्ही जेव्हा आलो आम्हाला सारंग सरांनी काही इन्फॉर्मेशन दिली की आपण अमरावतीमध्ये इंटरनॅशनल एक्झिबिशन करत आहोत, सो तसंच आमची हे आर्ट डायरेक्टर आहेत शंकर सावंत सर, सो त्यांनी हा प्रोग्राम केला की तिथे जाऊन आपण सरांचे जे स्टुडंट आहेत आनंद तिचं लाईव्ह स्केच काढायचं आणि तिथल्या एक्झिबिशन्समध्ये कुठल्या कुठल्या टाईपच्या पेंटिंग्स आहेत किंवा नक्की काही मायथॉलॉजिकल पेंटिंग्सवर डिपेंड हे सर्व पाहायचं आणि त्यानंतर तुम्हाला बाकीची इन्फॉर्मेशन तिथे प्रोव्हाइड केली जाईल। सो जसं आम्ही इथं आलो आम्हाला पहिले इंटरफेस आला की जसं सगळं पेंटिंग लावलेलं आहे त्याचे विषय स्टार्ट झालेलं आहे, त्यानंतर आम्ही जे आनंदीचं स्केच करायला स्टार्ट केलं, करताना बरेचसे आर्टिस्ट येऊन गेले, काही जणांनी इन्फॉर्मेशन दिली मायथॉलॉजिकल पेंटिंग्सवर डिपेंड, स्टिपलिंग, पोर्ट्रेट्स, सो सरांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आणि असं एवढं मोठं एक्झिबिशन बघायला भेटलेली। प्रॉपर तू कुठला आहे? मी प्रॉपर मुंबईचा आहे पण शिकायला मी पुण्याला आहे, आमची रेसिडेन्शियल स्कूल आहे म्हणून आम्ही रात्री जेवल्याच्या नंतर आमचा एक क्लास असतो, सो त्या क्लासमध्ये आमची स्केचिंगची प्रॅक्टिस, पोर्ट्रेट्स, स्टिपलिंग, पेन स्केच, सो त्या टाईपमध्ये आम्ही खूप सारे प्रोजेक्ट्स वगैरे करतो। किती वर्षापासून तुम्ही प्रॅक्टिस करतो किंवा स्केच काढण्याचा सराव करतो? सो आमच्या एका बॅचला आमची पहिली बॅच आहे त्या बॅचला आमचा एक वर्ष झालेला आहे आणि आम्ही एक वर्षामध्ये 550 स्केचेसचे जे प्रोजेक्ट्स असतात ते आम्ही कम्प्लीट केलेले आहेत आणि जे मोठे गेस्ट आर्टिस्ट कलाकार जे पण आहेत त्यांच्या बर्थडेच्या वेळेस आम्ही त्यांचे लाईव्ह स्केच काढून त्यांना त्याची व्हिडिओ पाठवतो। ठीक है, तो दर्शकों मैं फिर आपको बताना चाहूँगा कि हम प्रदर्शनी देखने आए हैं, बहुत सारे लोग यहाँ पर आए हैं और पुणे के सुभाष चंद्र बोस मिलिट्री स्कूल से लगभग 35 कलाकार यहाँ पर आए हैं जो कि अपनी कला का प्रदर्शन कर रहे हैं। लगभग 20 से 30 मिनट के अंदर कोई भी व्यक्ति का फोटोग्राफ देकर वो तुरंत हूबहू जैसे कि 10 फोटो स्केच वो बना के दे रहे हैं, तो बहुत ही अच्छी प्रदर्शनी है। मैं मंडल न्यूज़ की तरफ से फिर से सभी शहरवासी अमरावती वासियों को आह्वान करना चाहूँगा कि अभी और दो दिन यह प्रदर्शनी है, यहाँ पे आइए और इस प्रदर्शनी और इस कलाकारों का हौसला बढ़ाइए। जैसे कि पहले कलाकार से हमने बात किया और एक आर्टिस्ट है, क्या कहना चाहेंगे? आपने कौन सा स्केच निकाला और आप कहाँ से हो? मिलिट्री स्कूल में, और हमारे जो आर्ट टीचर है उनका नाम शंकर सावंत सर, वो हमें बहुत ही अच्छे से टीच करते हैं कैसे स्केचिंग करनी चाहिए, कैसे मतलब शेडिंग करनी चाहिए। और यहाँ आज एग्जीबिशन का एक स्टूडेंट का आनंद जी का एग्जीबिशन था और उनका कहना था कि हम उनके एग्जीबिशन से कुछ सीखें, इसलिए वो हमें यहाँ पर लेकर आए और सीरियसली हमने बहुत कुछ इससे एग्जीबिशन से बहुत कुछ सीखा, कैसे शेडिंग होती है, कैसे पोर्ट्रेट्स होते हैं, और हमें यहाँ आकर बहुत अच्छा हुआ, बहुत अच्छा लगा। कितने सालों से आप स्केच निकालने का प्रैक्टिस कर रहे हैं? वन मंथ। हाँ। पहले भी करते थे कुछ पहले? नहीं। एक मंथ में इतना सीखे? हाँ, एक मंथ अभी ज्वाइन किया है।
आपका नाम बताइए। अक्षरा सारंगी। तो दर्शकों, अक्षरा से हमने बात की है और भी काफी स्टूडेंट हैं, उनसे भी माफ करना, आर्टिस्ट है उनसे भी हम बात करें। दर्शकों, आप देख रहे हैं मंडल न्यूज और मंडल न्यूज की सारी टीम यहाँ पर आई है प्रदर्शनी में, जो कि पुणे के सुभाष चंद्र बोस मिलिट्री स्कूल के लगभग 35 छात्र यहाँ पर आए हैं और वो अपनी स्केच निकाल कर बता रहे हैं। तो हमने पहले भी सुना है कि आनंदी का स्केच निकाला, तो यह है वो आनंदी। और आपको क्या लग रहा है कि इतने सारे पुणे के स्टूडेंट आकर, माफ करना, आर्टिस्ट आकर आपका स्केच निकाल रहे हैं और आपको सरप्राइज मिला, क्या लग रहा है? ये सरप्राइज था मेरे लिए। वो एक्चुअली मैं ऑनलाइन क्लास ज्वाइन किया था सर का, ओपन आर्ट एकेडमी, लॉकडाउन में 2020। तो तब मेरा बहुत इम्प्रूव हुआ था ऐसे आर्ट में। तो सर ने देखे होंगे मेरे ड्राइंग्स और उनको यहाँ आना था। आगे इस बच्चों का हौसला बढ़ाए। धन्यवाद।